ठाणे दहशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। और दर्शकों, हम आपको बताते चले, इस दीपावली के पावन वर्ष की शुभकामनाएं देते हुए ठाणे दहशत की टीम बताने जा रही है, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने किस तरीके से नागरिकों को दीपावली की शुभकामनाएं दी हैं। सुनिए उन्हीं की जबानी। ठाणे दहशत मीडिया नेटवर्क की ये खास रिपोर्ट, आवाज आपकी, खबर हमारी। नमस्कार। दीपोत्सव म्हणजे आपल्या सर्वांची दिवाळी। आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या सर्वांना निरामय आरोग्य लाभावं आणि सगळ्यांच्याच आयुष्यात दीपोत्सवाचं हे तेज, चैतन्य आणि ऊर्जेचं पर्व घेऊन येवो अशी मनोकामना मी करतो। दीपोत्सव पर्वातील प्रत्येक दिवस आपल्याला निसर्ग, आरोग्य, कुटुंब, समाज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची उर्मी देतो। या निमित्तानं परस्परांविषयीचा आदर वाढतो, सामाजिक बंध आणखी घट्ट होत जातात। हीच ऊर्जा घेऊन आपल्याला निसर्गाचं, पर्यावरण रक्षणाचं व्रतही जपायचं आहे। त्यामुळं पर्यावरणपूरक सण ही संकल्पना स्वीकारून पुढे जाऊया असं आवाहनही मी या निमित्तानं करतो। या पुढच्या काळात सगळे सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठी सर्व स्तरावर जाणीव जागृती आणि सामाजिक भान वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया। दिवाळीचं हे पर्व चैतन्यदायी, ऊर्जा देणारं आणि आपल्या अशा आकांक्षांना पंख देणारं, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे क्षण घेऊन येवो ही प्रार्थना करतो। पुनश्च एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभ दीपावली। जय हिंद, जय महाराष्ट्र। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें, ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।